ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री आणि आता वेळ झाली अहमदनगर शहरातल्या ताज्या बातम्यांचा आढावा घेण्याची। पाहूयात शहराची खबरबात। आज 6 डिसेंबर अर्थात महापरिनिर्वाण दिन या निमित्ताने नगर शहरातील मार्केट यार्ड चौकात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी तसेच आमदार संग्राम जगताप व माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी अभिवादन केला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा तुमच्या आमच्या मनापर्यंत पोहोचत येत असतो की बाबासाहेब आंबेडकरांनी काय शिकवण या समाजामध्ये दिल्या। महापरिमंदिराच्या निमित्ताने देखील आज सर्व नगरकरांच्या वतीने त्यांच्या विचार या ठिकाणी अभिवादन करण्यात आलं आहे आणि आत्ताच त्यावेळेला पालकमंत्री नगरमध्ये येऊन गेले, त्यावेळेला देखील आम्ही त्यांना निवेदन दिलं आहे की लवकर त्यांना एक आपली जागा मिळणार आहे आणि त्या माध्यमातून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळा हा नगर शहरामध्ये लवकरच त्याच्याकरता एक जागा निश्चित होईल। शासनाकडून त्याला फक्त एक चांगला मोठा निधी देऊन या ठिकाणी तो पुतळा उभारण्याचं काम केलं जाणार आहे। जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत अर्थ पशुसंवर्धन समिती सभापती सुनील गडाख यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन सभा पार पडली। या सभेत गडाख यांनी सर्व योजनांचा आढावा घेऊन 100% तरतूद उपलब्ध होईल या दृष्टीने सर्व योजनांचं नियोजन केलं। यावेळी सभेत समिती सदस्यांसह जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर सुनील कुंभारे हे सहभागी झाले होते। नगर शहरातील प्रस्तावित उड्डाणपुलाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे। यासह टिळक रोड येथील आंबेडकर भवनाचं नूतनीकरण व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा अशा महत्त्वाच्या मागण्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात येत आहेत। या मागण्यांसंदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील दिलं आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नवी दुचाकी घेताना ग्राहकांना हेल्मेट सक्तीनं विकत घ्यावं लागत आहे। नवं हेल्मेट खरेदी केल्याशी पावती जोडल्याशिवाय दुचाकीची पासिंग होत नसल्याने नगर शहरातील गाड्यांच्या शोरूममधूनच मोठ्या प्रमाणात हेल्मेट खरेदी सुरू असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे। अहमदनगर जिल्हा परिषदेच्या नव्या आणि जुन्या इमारतीमध्ये प्रवेश करण्यासाठी एकूण 3 प्रवेशद्वार असले तरी सध्या एकाच प्रवेशद्वारातून वाहनं आत सोडली जात आहेत व त्याच प्रवेशद्वारातून वाहनं बाहेर देखील सोडली जात आहेत। वाहन चोरीच्या घटना समोर आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या वतीने हे पाऊल उचलण्यात आलं असून मुख्य इमारतीच्या गेट क्रमांक 1 मधूनच वाहनांची ये जा सध्या सुरू आहे। या बातमीसह शहराची खबरबातमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची। मात्र ताज्या व महत्त्वपूर्ण बातम्यांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।